तुम्ही बघत आहात जनमत मराठी। श्रीरामपूर शहरातील व ग्रामीण भागातील अवैध धंदे जसे की बिंगो, मटका, जुगार यासारख्या अवैध धंद्यावरती तात्काळ कारवाई करून सर्व व्यवसाय बंद करण्यासाठी श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस स्टेशन यांना भागचंद नवगिरे व लहू खंडागळे यांनी निवेदन दिले होते, परंतु पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे 20 सप्टेंबरपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले। उपोषण काळातील शहरातील व ग्रामीण भागातील अवैध धंदे खुलेआम चालू होते। या अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांकडून हप्ता वसूल करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली। 20 तारखेला उपोषणला बसलो होतो, अवैध धंदे बंद आणि ते वसुली अधिकारी आहेत पोलीस प्रशासनामधले, त्यांची नार्को चाचणी करावी म्हणून। यासाठी तर आमच्याकडे 3 दिवस कुणी आलं नाही। चौथ्या दिवशी भाजपचे प्रवक्ते नितीन दिनकर आणि तालुक्याचे अध्यक्ष दीपक पटरे यांच्या मध्यस्थीने ते उपोषण सोडण्यात आलं, पण त्यावेळेस आम्हाला PI गवळी आणि PI चौधरी यांनी लेखी आश्वासन दिले का बुवा आम्ही 8 दिवसाच्या आत पूर्ण धंदे बंद करू आणि आत्ता आमच्या रेड चालू आहेत। पण आमचं म्हणणं असं आहे का जर 15 दिवसामध्ये बंद नाही झालं, त्यांनी 8 दिवस सांगितले, पण 15 दिवस दिले आम्ही, 15 दिवसात ते धंदे बंद नाही झाले तर आम्ही पुन्हा एकदा उपोषणला बसू। पण त्यांनी लेखी आम्हाला दिलं का आम्ही 8 दिवसाच्या आतमध्ये सगळे धंदे बंद करू, याच्यावर कारवाई करण्यात येईल। पण हे छोट्या मोठ्या धंद्यावाल्यावर कारवाई चालू आहे आत्ता सध्या बी, आणि उपोषण चालू असताना सुद्धा आणि मोठे धंदे हे चालूच ठेवलेले त्यांनी। या टेस्ट करता येणारा खर्च हा अर्जदार स्वतः करणार आहे, त्याकरिता महाराष्ट्र राज्याचे गृह सचिव यांना कोरा धनादेश पाठवण्यात आला। सदरील उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषण हे भाजपा प्रवक्ते नितीन दिनकर व भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पठारे आणि श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व तालुका पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या संयुक्त मध्यस्थीने सोडवण्यात आले। पोलीस प्रशासनाच्या वतीने सदरील अवैध व्यवसाय 8 दिवसांमध्ये पूर्णपणे बंद केले जातील व कठोर कारवाई केली जाईल असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे। विशेष बाब म्हणजे पोलीस स्टेशनच्या काही मीटर अंतरावर अवैध व्यवसाय खुलेआम चालू असतात, यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील लोक मोठ्या प्रमाणात आहारी गेलेले आहेत। आंदोलनकर्त्यांची पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मोबाईलवरून चर्चा करून गणेशोत्सव समाप्त झाल्यावर विशेष मोहीम राबवून सर्व अवैध व्यवसायांवर धाडी टाकल्या जातील असं आश्वासन दिले आहे। व्यवसायकांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची नावे पोलीस अधीक्षक कार्यालयात कळवावीत, त्यांची सखोल चौकशी करून दोषी आढळणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल अशी खात्री त्यांनी दिली आहे। जबाबदारी न्याय हक्काची।